नमस्कार. आज देवाधिदेव महादेवांची महाशिवरात्री, त्यानिमित्त आपण सर्वांना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज महाशिवरात्रीचा उत्साह पुणे शहरच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशभरात दिसतोय. अशावेळी महाराष्ट्रामधील 12 ज्योतिर्लिंगांमधील एक महत्त्वाचे स्थान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथील शासकीय महापूजा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. 12 ज्योतिर्लिंगांपैकी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. महाशिवरात्रीच्या औचित्याने रात्री 12 वाजता श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा करण्यात आली. यावेळी रुद्राभिषेक करून महाशिवरात्र उत्सवात सुरुवात झाली. यावेळी भाविकांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. हर हर महादेव, ओम नमः शिवाय, बम बम बोले अशा नामस्मरणाने भीमाशंकर परिसर दुमदुमला होता. राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते भीमाशंकरास शासकीय पूजा करण्यात आली. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी, त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सर्व काही अलबेल व्हावे अशी भीमाशंकर चरणी प्रार्थना केल्याचं यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. मात्र त्याचवेळी देवाच्या पाया पडायला आल्यानंतर देवाकडे काही मागायचं नसतो, तो स्वतःच देतो असं म्हणण्यास देखील दिलीप वळसे पाटील विसरले नाहीत. पाहुयात काय म्हणालेत नेमकं दिलीप वळसे पाटील. अगदी महत्त्वाचं विधान देखील यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी केलेलं आहे. मी परमेश्वराकडं प्रार्थना करत असताना या राज्यामधल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सर्व काही अलबेल होऊ दे एवढीच प्रार्थना त्याच्यामध्ये केलेली आहे. आपण ज्यावेळेला देवाला शरण जात असतो, देवाचं दर्शन घेत असतो, त्यावेळेला देवाकडे काही मागायचं नसतं आणि म्हणून गेले अनेक वर्ष या पूजेसाठी मी येतो आहे. आणि आल्यानंतर भक्तिभावाने पूजा केल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान घेऊन पुन्हा एकदा इथून जातो. आम्ही या ठिकाणी जे नियोजन केलं आहे ते प्रशासन, देवस्थान, फॉरेस्ट सर्वांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी नियोजन केलं आहे. नियोजनाच्या बाबत आम्ही देवस्थानच्या वतीने मिनी बस फ्री ऑफ ठेवलेले आहेत, 10 बसेस. पोलीस व्यवस्थासुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आरोग्यसेवासुद्धा या ठिकाणी व्यवस्थितपणे चालू आहे. सो आत्ता अंदाजे 1.5 ते 2 लाख भाविक भेट देतील असा आमचा अंदाज आहे. त्रेतायुगामध्ये त्रिपुरासराचा वध करण्याकरता शंकरांनी भीमरूप धारण केलं. भीमरूप म्हणजे अर्धनारी नटेश्वरूप धारण करून भीमस्वरूपामध्ये त्रिपुरासराचा वध करण्यात आला म्हणून याला भीमाशंकर नाव पडलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर असं देवस्थान आहे. या ठिकाणी शंकर आणि पार्वती दोन्ही एकत्र असल्याकारणाने अर्धा भाग पार्वतीचा अर्धा भाग शंकराचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि अर्धा भागामध्ये पार्वती असल्याकारणाने महिळांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो, देवाला हळदीकुंकू वगैरे घालता येतं. बाकीच्या ज्योतिर्लिंगाला काही ठिकाणी प्रवेश आहे, काही ठिकाणी नाही आहे. या ठिकाणी आपल्याला प्रवेश पण पाहायला मिळतो आणि हळदीकुंकू पण देवाला घालता येतं असं हे विशेषता आहे. आपल्या धर्मशास्त्रानुसार प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशी आणि चतुर्दशीला शिवरात्र येते आणि माघ महिन्याच्या चतुर्दशीला जी शिवरात्री येते त्याला महाशिवरात्री म्हटले जाते. या दिवशी शंकरांना बेल वाहण्याचं महत्त्व जास्त आहे. ओम नमः शिवाय म्हणून एक बेलाचं पान, 11 बेलाचे पानं, 1000, 1 8 एक लक्ष असे बेलाचे पानं ओम नमः शिवाय म्हणून घातली ते पुण्यकारक आहे आणि ह्या शिवरात्रीसाठी महत्त्व जास्त आहे.